तू जाता वहिनी वहिनी काय करणं पावली ते आपला प्रेम आहे ना उदमले बाईचा तिने ना लिलीस टेलरचं दुकान चालू केलंय तो कधी शिकला शिकला तो तिकडे गेलता शिकायला तो कोण नाही तो आलीस हबीब त्याच्याकडं अहो ते कटिंग वाले असतात मी तर ब्लाऊजची कटिंग नसती का असते ना हा एक नंबर क्वालिटी बर का पंजाबी ड्रेस आहेत शिवायला परत ब्लाऊज मी शिवतो तुम्हाला काही शिवायचं असेल तर त्याकडून शिवून घ्या बिंदास हा का पण शिवतो चांगलं शिवतो ना हा का तुम्हाला कसं माहिती तिने मला जाहिरात करायला सांगितलंय तिची एका गिराय का माग 10 रुपये देणार आहे तू 10 रुपये जाहिरात करता का हा बरं बरं बघते एखादं टाकून हा टाकून द्या चांगलं शिवतो का बरं बरं येऊ का हा कसं चाललंय मग प्रेम दुकान एकदम जोरात हा ना माझं बी दे शिवून एक ब्लाऊज शिवू ना काय अडचण नाही आणि हे मापच मापच हा एक मिनिट मी काय म्हणतो तुम्हाला कसं शिवायचं बरं समजा गळा वगैरे सेम सेम असच असच का एक मिनिट मी काय म्हणतो गळा थोडा खाली घातला चालंग का नाही रे खूप मोठा होईल एवढा बरोबर आहे खूप वर आहे अरे नाही ठीक आहे एवढं आपल्या गावात माहिती नाही का तुला एवढंच घालावं लागतं ठीक आहे ना पण मी म्हणतो आता नवीन ट्रेंडिंग चालू आहे ना जरा आहे का नाही एवढं हे स्लीव वाट लांब कशाला ठेवायचे थोडी थोडं असते ना शॉर्ट जरा छान वाटतात नाही मी कसले घालत नाही प्रेम मी सांगतो ऐकत ना आहे का नाही छान वाटत उलट आणि हे पाठ थोडी अजून खाली घेऊ म्हणजे इथवर बघत एवढी पट्टी ठेवायची बघते बॅक साईडला पट्टी नॉर्मल अरे नाही लेकच तरीच होईल ते मग तुम्हाला सांगू का हे माप आहे ना असं घेता येत नाही प्रॉपर आपण काय करू आपण अंगावर माप घेऊ मग बरोबर फिटिंग वगैरे आपल्या प्रॉपर चेक करता येईल आहे का नाही पण हे परफेक्ट आहे तुम्हाला हे बरोबर बसतं याच घे तू याच ऐका ना मी सांगतोय ना तुम्हाला एकदम मापात प्रॉपर बसलं म्हणजे बस ना अंगाव घेतला अडचण काय तुम्हाला माप घेऊ ना प्रॉपर आपण पण आणलं होतं ना आम्ही नाही नाही ह्याच्यावर नाही घ्यायचं चला आतमध्ये आपण प्रॉपर पट्टी माप घेऊ चला या समोर चला बघू हात आपण इथवर घेऊ फक्त इथवर छान वाटत द्या पुढे वा दोन मिनिट आलाय पहिले लोक खरंच ना समाजात राहण्यासारखंच नाही राहिलेलं हो सुजाताबाई का काय रडत रडत चालल्या काय भानगडे अहो ते गंडन भाऊजी मला येऊन सांगितलं की प्रेमने ना नवीन लेडीज टेलरचं दुकान टाकलंय लय छान शिवतो म्हणे ब्लाऊज मग मी ब्लाऊज मापाला घेऊन गेले होते त्याच्याकडे तरी पण तो म्हणे अंगावरच माप घ्यावं लागल आणि अंगचटीला येत होता फ्लट करत होता माझ्यासोबत मी त्याला नको नको म्हणत होती तरी प्रेम्या त्याची लायक आहे का असे काही करायची एवढा शाणा झाला काय तो मला लय वाईट वाटलं मी आले निघून तिकडे म्हणजे डायरेक्ट अंगचटीला आला त्याला तर असा बदडून काढतो ना आता म्हणजे त्याच्या हाडकाच्या पिपण्याच वाजितो तुम्ही काळजीच करू नका म्हणजे बाई माणसाच्या डीलरच्या नावाखाली या दुकाना नावाखाली एवढं काय असे उद्योग करायला लागले तुम्ही आता आहे ना तुम्ही विचारच करू नका तुम्ही डायरेक्ट घरी जा त्याला धरूनच सांगतो का नाही मी बघा प्रेम्याचा आता बीतच बघा तुम्ही हा नका लोड घेऊ तुम्ही चांगलं शिवून देऊ तुम्ही उरकत आलेलं आहे काम हा 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 दोन तीनच राहिलेले आहेत काय टेन्शन ना घेऊ तुम्ही झालंय केलं दुकान बंद चेअरमन दुकान बंद ही काय काय पद्धती फोन ठेव 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 पण असे धंदे करायला शिकला का कसे धंदे काय केलं मी काय लेडीज दुकान टाकलं ना तुझे ब्लाऊज शिवायचं हा टाकलं मग मग नीट धंदा करायचा जरा अहो नीटच करतोय मी काय म्हणजे तुझ्या तुला मापाला ब्लाऊज दिलं तरी तू म्हणतो अंगावर माप घ्यायचंय अंग चट्टीला येतो कुठं कुठं हात लावितो चेअरमन चेअरमन मी असं काय बोललं नाही बरं का बोललेलं नाही म्हणजे सुजाता बाई काय खोटं सांगत खोटं सांगत असं तिला विचारा जाऊन मी कुठं काय बोललोय ब्लाऊज दिलं होतं त्यांनी तुला शिवायला मी तुम्हाला अंगावरच माप घ्यायचंय आणि तुझ्या दोन तीन तक्रारी आल्यात चेअरमन मी असं काय बोलायला नाही का तुम्ही मोकार विना कारण काय आळा नका माझ्या बोललेला मी डोक्यात दांडा घालीन तुझ्या डोक्यात दांडा घालीन म्हणजे डोक्यात दांडा घालीन आज खरं खोटं करा तिकडे मग अंगाला घातला हो चला तू ज्यादा शहाणपणा करू नका आज दुकान आहे ना तू बंद केलंय ना उद्या उघडायचं नाही का उघडायचं नाही मी तू गावातल्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांच्या अंगावर माप घ्यायला तू दुकान काढलेत काही अंगावर माप मग ब्लाऊज दिलं तरी तू म्हणतो मला अंगावरच माप घ्यायचं चेअरमन मी असं काही बोललेलं नाही आणि तू पुढे बोलणार नाही तुम्ही विना कारण आळकस का लावताय माझ्यावर बरं ठीक आहे तू केलेलं नाही ना असं नाही केलेलं बरं खरं खोटं करू आपण आणि मग बघतो तुझ्याकडे करू ना कोणावर सुट्टी वाढणार नाही जर तू सापडला तर बघू चला बरं बरं ठीक आहे आले लगेच काय काय आजचं नियोजन नियोजन बियोजन त्या सोडून सरपंच त्या प्रेम याने गावात त्या उच्चात मांडलाय तुम्हाला माहिती का काय झालं अहो त्यांनी ना लेडीज टेलरिंग काम शिकलंय का नाही शिकलाय काय माहित नाही पण गावात कोणती लेडीज आली ब्लाऊज शिवायला का ते म्हणतो अंग माप घ्यायची आणि फ्लड करतोय जरा अंगचटी लेतोय सुजाताबाई ते इतक्या रडत होत्या
आता माझ्याकडे रडत रडत आलत. नेमकं करतोय का जीव? तो काय करतो, ब्लाऊज जरी दिलं त्याला बा याच्यावर शिवा ऐकतच नाही. गळाच लांब पाहिजे का, पाटच उघडी पाहिजे का, आणि तू अंगावर माप घेतो म्हणतो नाही का फिट ब्लाऊज शिव आणि जरा अंगचटी लय येतो म्हणजे तुम्ही समजून घ्या काय करतोय तो. मी आता लय दम दिलाय बरं का त्याला, पण ते म्हणतो अजिबात मी तसं केलेलं नाही, सुजाताबाईनी मग तर सांगितलंय तू तसं करतोय म्हणून, नाही तर तिथंच लय मारला असता. पण तेव्हा ते म्हणतो पुरावा काय तुमच्याकडे? बरोबर, पुरावा नाही ना. म्हणून त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आपल्याला. आईला माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का, डोकं लावा काहीतरी. गंठन तुला बाई माणसाचा आवाज काढता येतो का? येतो ना. हा गंठनला बाई माणसाचा आवाज काढता येतो, विषय संपला. बघा आता तुम्ही काय होते पुढच्या सीन मध्ये. पण त्याच्या हाडकाच्या पिपाने वाजल्या पाहिजे बरं का. बघा तर खरी तुम्ही आता गंठन असं असं जा घेऊन तुम्ही गंठनला. आता चल बरं गंठन. भैया ब्लाऊज शिवायचं होतं. हो या ना मग. चला माप घेऊ आपण. माग शिवलंय ना मापाचं ब्लाऊज. त्याच्यावर कुठे शिवता, नवीन ट्रेंड आहे जरा अंगावर कसं फिटिंग वगैरे प्रॉपर करता येते आपल्याला, आहे का नाही? अच्छा चला माग या. चला फिरा बरं उलट. ओके इकडे फिरा थोड. इतकं बस का? नाही स्लीवलेस हवं. ओके ओके बस असं हवा थोडं. इकडं हात वर करा. सॉरी हा सॉरी सॉरी. घ्यावर इतकी फिटिंग बस का? हो. ओके या एक मिनिट असं बा. पाठवले होत इतकं बस? हो. ओके ओके काय अडचण नाही, होऊन जाईल. ऐका ना आपण तोंड दाखवा ना तुमचं. कशाला? बघायचं दाखवा ना. तुम्ही ब्लाऊज शिवता का तोंड? नाही पण उद्या जर तुम्ही आल्या जर स्कार्फ वगैरे जर बांधलेलं नसलं मग ओळखून लगेच द्यायला. नाही माझे पप्पा येतील ब्लाऊज घ्यायला. हा का? 2 दिवस लागतील. ठीक आहे पप्पांना पाठवून देते. पप्पांना कशाला पाठवलं, तुम्हीच या ना. ऐका नाही हो चालन या. पावती बिवती का? पावती देतो ना मी देतो. प्रेम काय म्हणता चेअरमन? शिवलं का पीच ब्लाऊज? 2 दिवस लागते ना अजून. 2 दिवस लागते का? हा घेतलं का अंगावर माप? अंगावर? हा नाही तसं काही नाही केलं. कुठं काय केलं तसं काहीच नाही केलं. तू बाहेर बाहेर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग कसली रेकॉर्डिंग? अंगावर माप घेतो. हॅलो चेअरमन चल चल. ऐक ना चेअरमन. ऐक ना आता आता मला ती चपापटीची अंडर पॅन्ट शिवायची घे अंगावर माप. चल चेअरमन ऐक ना राहू. नाही नाही मी चल चला अंगावर माप घे आणि दाखव दाखव तू. हे काय हे काय बघ बघ हा असा जवळवडी तू मागून हे करतोय फ्लड करतोय. अयो चर्म चुकलं राव माझं. अयो चुकलं माझं चर्म. गावातल्या आया बहिणी येत त्यांच्या अंगावर परत नाही कर. अयो चर्म चुकलं अंगावर माप नाही चल माझं माप घे. चल माझी अंडर पॅन्ट शिवायची चटेपाट्याची घे माप. आईला ही बैलगाडी तो चोर म्हणची. एखादी मुली घेऊन जावी काय ना.
गंठे मुळी तर आपल्या याच्यात तिथं नाही, आपल्याच गाडीतली मुळी घेऊन चाललाय गांठ्या. गांठ्या 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 काय रे, काय मटन बिटन आणलं काय? मटन आणि एवढं सकाळ सकाळ असतं काय? मग अरे ते खुराकाय दुकानात गेलतो, ते बैलांना पेंड आणायला. पेंड? हा कशी असती बर ते? काय अशी घंटे? अरे अडाय कर तू. अर्धे नाही, अर्धे नाही, अडाय कर तू. गेला अर्धे नाही घंटे. अच्छा फोन बिन द्या सरपंच येऊन. रामराम महत्वाचे फोन असते, तुम्हाला काय कळत का नाही? महत्वाचं नुसते उठतात आणि निघतात. त्याच्यापेक्षा महत्वाचं काम इथं गावात चोरी व्हायला लागले. मग चोऱ्या व्हायला लागले? हा मग भर दिवस लुटायला लागले एकमेकांना लोक. आणि तुम्ही चोर पाळले? आम्ही? हा शबा. अहो त्या गांठ्यानी जनावराची अशी बैलगाडीतली मुळी उचलून नेली, तिकडं कुठं रसवंतीला विकली का कोणाला खाऊ घातली काय माहिती? आज 50 रुपयाला 100 रुपयाला एक मुळी. मला एक सांगा सरपंच, माझ्याकडे मी गुरांसाठी पेंड आणली, माझ्या बैलांसाठी पेंड आणली, तो कुशाला हातून ओढून घेऊन पळून गेला, तो खाणार कधी? हा जनावराच्या मोकातला घास नेऊ काय करायचं त्याला बरं? आता फेकून दिलं तिकडे, नुकसान माझंच ना. यांचं तर जाऊ द्या, खायची वस्तू होती पण माझी बादली बादली का गंठांनी? अहो एवढी चांगली बादली होती, त्याने 20-30 रुपयाला विकली असं भंगारवाल्याला. अरे काय 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 गंठे गावात सुसवाट लावलाय राव, पेंड काय पडतोय, बादली काय पडतोय, ऊसाची मुळी काय करायचं त्याला? अरे सरपंच माझ्या जर तावडी सापडणार नाही, मी त्याचा मुडदा गाडी खरं सांग, मी त्याला धुणार आहे त्याला, मी काही सोडित नसतो. पेंडीत बुडबुड आणीन, मग त्याच्या त्याला एकदा पेंड उचलायची गरज पडणार नाही. मग तुम्ही येत आहे का? आम्ही बघू त्याचा, आम्ही चालू. थांबा तुम्ही दोघं थांबा, मी चेअरमन जाऊन बघतो काय त्याचा त्याचा लावून निकाल आपण बघा लवकर काय करायचं. चला 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 बघू इकडे बघू. अरे सा फाडला ना असा बदकितो त्याला धरून. हा बघ हो भामटा इथं बसला आहे. काय झालं सरपंच? घालू सरपंचाच्या सोरट्या भामट्या. मी कुठं काय केलं? काय केलं? अरे तू ती ऊसाची मुळी माझी चोरली नाही, मी बघितली स्वतः. हा चोर सरपंच. त्या सुजाताबाईची बादली चोरली तो? हा खरं बोल चोरली होती. त्या प्रेमीची पेंट सुद्धा चोरली? हा. अरे किती वेळा सांगावं तुला, चोऱ्या माऱ्या करू नको. अरे गावातले लोक तुला गावात जगून देणार नाही ना, ठेवते का गावात अशा चोऱ्या माऱ्या करायला लागल्यावर? हा काय लाज वाटते का तुला? तुला माझ्या मी एकदा म्हणलं होतो त्या म्हातारीला वडापाव दिला तू त्या टायमिंगला, चोऱ्या माऱ्या करीत नको जाऊ तरी तू, नाही तर जे नाही जे नाही करायचं तेच करीत असतो काय? सरपंच पोलीसची गाडी बोलवा, पोलिसांना फोन करा, याला लगेच गाडी आज बेड्या अख्ख्या गावातून याला बेड्या घालून यायचा. माझं ऐका ना. काय का तुझं चोऱ्या करतो परत ऐका ऐका म्हणतो. अहो ते का चोरलं ते तू विचारा कमीत कमी. हा लय पुण्याचं काम केलं चोऱ्या माऱ्या करून तो, आणि गायचा चारा चोरी तो लाज वाटायला पाहिजे तुला. अहो तुम्हाला ते ठका मावशी माहितीये का? हा काय झालं ते ठका मावशीच? काल रात्री तिला दवाखान्यात ऍडमिट केलंय. कमून आज जरी ती त्याचं काय? मग तिच्या 2 कालवडी आहेत, सकाळी तिथून चाललो होतो, ते बघितलं दोघींना कालपासून खायला नाही भेटलं वाटतं. ते दोघींचे पोट आहेत ना फार खापटेली गेले, ते बरगाड्या दिसत होत्या. मग तो काय केलं? मला वाईट वाटलं ते बघून, नंतर मी घरी जेवायला गेलो, मला जेवण पण नाही गेलं, मला सारख्या त्या 2 कालवडी दिसायच्या. मग सुजाताबाईची इथली बादली चोरून आणली, 2 बादल्या त्यांना पाणी पाजलं, ती प्रेम्याकडं पेंड होती, ती पेंड त्यांना खाऊ घातली. सुजाताबाईची बादली आत्ता जाऊन बघा परत नेऊन ठेवली मी तिथं, प्रेम्याकडून पेंड खाऊ घातली. तुमची ती मोळी नेली का? त्याचे मी असे बारीक तुकडे ते गुंडरक काय म्हणते ते केलंय, आता थोड्यानं जाऊन ते खाऊ घालणार आहे त्या गायांना. अरे गंठ्या तुझा मस उद्देश चांगला असतो पण मार्ग नेहमी चुकत असतो तुझा. काय मागच्या वेळेस बघतो त्या म्हातारीला होती उपाशी होती, म्हातारी तिला वडापाव चोरून दिला, मी तुला त्याच टायमिंगला सांगितलं होतं तुझा उद्देश चांगला होता पण मार्ग कायम चुकतो तू. अरे तू माझ्याकडे घेऊन आला असता त्या 2 कारवड्या आपल्या गोठ्यात बांधल्या असत्या, ते ठकाजींनी ठोपर्यंत तर चाललं नसतं का? हा एवढं सुद्धा कळत नाही तुला? मी नाही राव तुमच्या एवढा हुशार, मला देवाने अक्कल कमी दिली, मला जे करावं असं वाटतं ना माझ्याकडून होऊन जात. आता आम्हाला माहित नव्हतं बरं काही तू चांगल्या उद्देशासाठी केलं, त्यामुळे तुला माफ. आणि आता सरपंच ते बरोबर ते ठाकरे आजी बी दवाखान्यात येते तर आपले इथून ऊस तर मी नेऊन टाकतो तुझ्याला गायांना, तू माझ्या बरोबर चल, तू गंडुऱ्या कर, आपल्या इथून काय 2-4 मोळ्यात ये टाकून देऊ, ठाका आजी ऊस तर ते सगळे काळजी गंठ्यान मी घेतो. आता काय कर त्यांच्या तर जा त्यांच्या कुट्टी मशीनवर कुट्टी कर ऊसाची, हा आणि ती कुट्टी नेऊन टाक तिथं, कळलं का? जाऊ दे आता काय नको रोडू भेटू. बरं झालं कळण्याचा मग. चला मी दोघं तिघांना मागून पण बघितलं इमानदारी श्यामला त्यांना.
नाही दिलं कोणी, हाकलून दिलं मला. जाऊ दे आता तिथे चेअरमन कडून घेऊन जा.